आपल्याकडे इथे येऊन पैसे थांबले किती येते एक बघतोय आपण अश्रू त्यांच्या डोळ्यात मला निर्बंध आले म्हणजे काय झाले हे माहित आहे यांचे पैसे मिळणार आहेत त्याला वेळ लागेल तुम्ही त्यांचं समाधान करा 100% तुम्हाला पैसे मिळणार असू द्या मला पहिले हा सगळा कष्टाचा पैसा आणि सगळा इथेच टाकलेला आहे सगळ्या बँकेत टाकलेला नाही का तर मध्ये कागदपत्र सांभाळावे लागतात आणि माझ्या आईचे व्यवहार मी सगळे मीच पाहते जोपर्यंत मी तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला मला ते कळणार मस्त लाखापर्यंत इन्शुअर मध्ये करून घ्या बाकीचे पैसे बँक देईल थोडस थांबावं लागेल आणि 100% मिळतील म्हणजे मिळेल तुम्ही त्या टेन्शन घेऊ नका तुमचं पूर्ण तरी पण त्या बँकेच्या खात्यात तर पैसे आलेत ना तुमचं आता कसं असं चेक केला तिथे त्या बँकेला त्या बँकेला काय माहिती ते रिटर्न होऊन जाईल तुमच्या त्याला ते रिव्हर्स जाईल ते हो माझी गोष्ट आहे का डेबिट क्रेडिट होऊन जातील पुन्हा ते पैसे कारण ते एफडी कडे आलेले नाही आमच्या खात्यात क्रेडिट नाही होणार ते पुन्हा रिव्हर्स 5 लाख रुपये इन्शुअर मध्ये ते निघतं अजून त्याला थोडस पुढचं पुढे टाकलावं लागेल एक 1.5 महिन्याशिवाय त्याला इलाज चांगलं वाटतं थोडस शांततेत घ्या तुमचे पैसे तुम्हाला मिळतील तुमचं एफडी पण नाही झालेलं आहे ते रिव्हर्स येईल मॅडम त्या पण मिळतील त्या इन्शुरन्स मध्ये मिळतील मॅडम आणि हे जे म्हणतात हे रिव्हर्स झालं आमच्याकडे क्लिअरिंग पण काढलेली नाही आजच्या डेटला सगळं थांबवलेलं आहे ते रिव्हर्स जाईल मी घेतलेच नाहीत ना तर कसे काय येतील माझ्याकडे जरी टाकलेला असला चेक तो बाउन्स करावा लागेल त्यांना ते रिव्हर्स झालं तुम्ही काही त्रास करून घेऊ नका पैसे मिळतील म्हणजे मिळतील मॅडम प्लीज तुम्ही रडू नका मला तुमचे पैसे जाणार नाही म्हणे नाही प्लीज रडू नका तुम्ही आज जे सर्वांची पैसे मिळतील फक्त वेळ लागेल माझे 10 लाख रुपये आहे एक काल चेक दिला होता मी 2,25,000 किती वर्षापासून आपलं खातं येतं म्हणजे माझ्या मिस्टरांचं आहे कमीत कमी 8-10 वर्षापासून रेग्युलर मध्ये आहे त्यांचं आज शाम्याने तो कल तक फॉर्म आ जाएंगे फॉर्म भर के दे बँकेवाले काय म्हणताय आता भेटून जाईल म्हणून पैसे मिळतील त्यांना काही प्रॉब्लेम नाही बिंदास त्यांना 100% इन्शुरन्स आपण इन्शुरन्सचे क्लेम भरलेले काही टेन्शनचं कामच नाही सर हमें हिंदी में बताइए कितने खातेदार है आपके पास और इनका कितना इन्वेस्टमेंट है यहाँ पर सर इन्वेस्टमेंट तो 300 करोड़ तक का है अपने लेकिन सबके पैसे DICGC के हिसाब से 5-5 लाख के इसमें करे हुए जो भी ज्यादा है पहले उसमें से निकाल ले दो बाकी के भी बैंक खातेदार कितने हैं सर आपके पास खातेदार कितने हैं ब्रांच शाखा कितने हैं खातेदार दोनों शाखा दोनों है अपने हाँ और खातेदार कितने हैं संख्या कितनी 12-13 हजार सेविंग अकाउंट आणि त्याच हिशोबाने सर इनकी कब तक के प्रोसेस मध्ये आहे पण त्याचा आता सध्या ह्या अडचणीच्या ह्या अडचणीमुळे थांबले नाही नाही सर किती किती दिवसापर्यंत किती महिन्यापर्यंत यांचे पैसे भेटतील 1.5-2 महिने त्यांचे 5-5 लाखाचे जे काही इन्शुअर मध्ये येतात सगळे पैसे येऊन जातील त्यांच्याकडे सर आज फॉर्म येतील सर उद्यापर्यंत ही प्रोसेस इन्शुरन्स मध्ये त्याचं काय
सेविंग अकाउंट आहे आपल्याकडे, कुठलंही बचत खातं असू द्या त्याच्यातले सगळे मिळून 5 लाखापर्यंत इन्श्युअर्ड असतं सर, ते पूर्ण पैसे यांना मिळतील, बाकीचे पैसे बँक वसूल करून त्यांना पैसे देईल. 100% पैसे कोणाचं नुकसान करण्यासाठी नाही राहणार, सगळ्यांचे पैसे निघून. अजंता कॉपरेटिव्ह बँक में जो भीड़ दिखाई दे रही है वो किस लिए है और क्या हुआ सर? रिजर्व बैंक ने अजंता बैंक में बंधन ला दिए है, डिपॉजिट विड्रॉल और डिपॉजिट नया लेने से अभी उन्होंने हमको बंदी किए है. ये प्रोसीजर 6 महीने के लिए उन्होंने हमको लागू किया है. जो कुछ टेक्निकल इश्यूज रहेंगे वो सॉल्व हो गए तो वो निर्बंध हमारे उठ जाएंगे जल्दी से जल्दी. और इसमें अभी कल से डिपॉजिट का जो इंश्योरेंस है वो क्लेम का प्रोसेस शुरू हो जाएगा. तो 5 लाख तक जो डिपॉजिटर है उनके सबके पैसे जो फर्म रहता है डिपॉजिट इंश्योरेंस गारंटी कॉर्पोरेशन करके, वो फर्म उसका प्रीमियम बैंक भरती है तो वो उसके थ्रू जो भी डिपॉजिटर्स है 5 लाख तक के उनके सबके पैसे मिल जाएंगे. और बाकी के अमाउंट अभी उसके लिए बैंक पॉलिसी डिसाइड करेगी. वो भी पैसे किसी का 1 रुपया भी नहीं डूबेगा. ये हमारे को हमारे बोर्ड ने कहा है उसके लिए जो भी एफर्ट लगेगा वो पूरा करेंगे और कोई भी डिपॉजिटर का 1 रुपया नुकसान होगा नहीं. ऐसा उन्होंने उनके तरफ से हम आपको आश्वस्त करते हैं. सर खातेदार कितने? हमारे खातेदार लगभग सब मिलके डिपॉजिटर 2 ब्रांच है हमारे, 35,000 खातेदार है. 35,000? हाँ. तो इसमें कितना डिपॉजिट हो सकता है सर? हमारा 400 करोड़ डिपॉजिट है आज के घड़ी में लगभग. तो उसमें जिसको अर्जेंट इमरजेंसी अगर जरूरत है सर, किसी के पास शादी है. लेकिन अभी उसमें वो प्रोसीजर से ही जाना पड़ता है, वो आज के घड़ी में हम तुरंत नहीं रिफंड कर सकते. वो डिपॉजिट के मतलब इंश्योरेंस के थ्रू ही मिलेगा कस्टमर. नहीं नहीं, कुछ खातेदार अभी यहाँ पर आए हैं सर, उनके आंखों से आंसू झलक रहे सर. तो कैसा आप उनके आंसुओं का निवारण करेंगे? सर अभी यही है कि हम जो भी टेक्निकल इश्यूज है वो हम सॉल्व करेंगे जल्दी से जल्दी और बैंक रेगुलराइज हो, यही हमारा बोर्ड उसके लिए पूरी कोशिश करेगा. सर आपका नाम? चेतन गाडिया.